नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला तहसीलदार कसे बनावे याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। तहसीलदार म्हणजे काय आणि ते कसे बनावे याची अनेकांना माहिती नाही, ज्यामुळे जास्त लोक आपले तहसीलदार बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही। तुम्ही तहसीलदार होण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरेल। अलीकडे प्रत्येक जण सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतो आणि त्यासाठी रात्रंदिवस मेहनतही करतो, त्यामुळे अलीकडे तुम्हाला सरकारी अधिकारी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील। आणि जर तुम्ही तहसीलदार होण्याचे स्वप्न पाहत असाल तर आधी तुम्ही तहसीलदार कसे बनायचे, तर तुम्हाला तहसीलदार बनण्यासाठी काय करावे लागेल आणि त्यांचे काम काय असते हे जाणून घेणे खूपच इम्पॉर्टंट आहे। कारण तुम्हाला तहसीलदार होण्याची प्रक्रिया माहीत असेल तरच तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकाल। तहसीलदार होण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तहसीलदार म्हणजे काय हे माहीत असायला हवे। तहसीलदार म्हणजे एक राज्यस्तरीय अधिकारी असतो जो कोणत्याही जिल्ह्याच्या तहसीलचा मुख्य अधिकारी असतो आणि त्यांच्या तहसीलखालील गावे आणि तेथील लोकांना योग्य मदत पुरवणे आणि तहसीलमध्ये येणाऱ्या सर्व गावांची काळजी घेणे हे तहसीलदाराचे मुख्य काम आहे। तहसीलदार त्यांच्या तहसीलमध्ये जमिनीशी संबंधित कामे, कर संबंधित कामे, समस्यांचे निवारण, नैसर्गिक आपत्तीशी संबंधित नुकसान, दस्तऐवज संबंधित कामे, भूसंपादन प्रकरणे इत्यादी विविध प्रकारची कामे करतात। चला तर आता जाणून घेऊया तहसीलदार होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय हवी असते। तहसीलदार होण्यासाठी उमेदवाराने पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी, कारण केवळ तेच उमेदवार तहसीलदाराची परीक्षा देऊ शकतात ज्यांनी कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली आहे। जर तुम्ही पदवी उत्तीर्ण केली असेल तर तुम्ही त्यात अर्ज करू शकता। आता नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे वयोमर्यादेचा। आता तुम्ही हा फॉर्म भरत आहे तर त्यासाठी वयोमर्यादा म्हणजेच तुमची एज लिमिटेशन काय असायला हवी। तहसीलदार होण्यासाठी उमेदवाराची वय किमान 21 वर्षे आणि कमाल 42 वर्ष असावे आणि सर्व ST, SC, OBC जनरल प्रवर्गासाठी वेगवेगळी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे आणि ST, SC आणि OBC प्रवर्गांनाही नियमानुसार वयात सवलत देण्यात आली आहे। बघा मित्रांनो, सर्व कामांबद्दल सांगणे थोडे कठीण आहे कारण त्यांना अनेक प्रकारची कामे करावी लागतात, परंतु मी तुम्हाला काही महत्त्वाच्या कामांबद्दल सांगत आहे जे त्यांना करावे लागतात। जसे की पॉइंट नंबर 1 आहे जमिनीशी संबंधित कामे व त्यासंबंधीचे वाद ऐकून त्याचे निराकरण करणे, पटवारीने केलेल्या कामावर देखरेख करणे हे त्यांचे काम आहे। जमिनीच्या नोंदीशी संबंधित अनेक प्रकारचे काम, शेतकऱ्यांना जमिनीची माहिती मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घेणे, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आदी महत्त्वाचे कागदपत्रे तहसीलदारांच्या स्वाक्षरीनंतरच वैध ठरतात। पीक संबंधित कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची भरपाई तहसीलदाराद्वारे प्रतिबंधित आहे। याशिवाय त्यांना अनेक प्रकारचे कामे करावी लागतात आणि त्यासोबतच त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या शक्तीही असतात आणि ते त्यांचा आवश्यकतेनुसार वापरही करू शकतात। चला आता बघूया तहसीलदार होण्याची तयारी कशी करावी। जर तुम्हाला तहसीलदार व्हायचे असेल तर त्यासाठी योग्य रणनीती अवलंबण्याची गरज आहे। मी तुम्हाला काही मुख्य मुद्द्यांबद्दल सांगत आहे ज्याचा अवलंब करून तुम्ही परीक्षा उत्तीर्ण करू शकता आणि तुमचे तहसीलदार होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता। परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला नीट अभ्यास करावा लागेल, त्यासाठी टाइम टेबल बनवून त्या आधारे अभ्यास केला पाहिजे। तुम्हाला चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर आणि सामान्य ज्ञानवर अधिक लक्ष द्यावे लागेल, कारण परीक्षेत याशी रिलेटेड प्रश्न जास्त विचारले जातात। तुम्हाला रोज न्यूजपेपर वाचावे लागेल, यामुळे तुमचा GK मजबूत होईल आणि परीक्षेतही तुम्हाला त्याच्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती मिळवा, जुन्या प्रश्नपत्रिका वाचा आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा। याद्वारे तुम्ही परीक्षेत खूप चांगले गुण मिळवू शकता आणि तुमचा कॉन्फिडन्सही वाढेल। तुमचा अभ्यासक्रम नीट समजून घ्या आणि सर्व विषयांची वेगवेगळी पुस्तके वाचा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयात चांगली तयारी करता येईल आणि प्रत्येक विषयात चांगले गुण मिळतील। जर तुम्ही कोचिंग क्लासमध्ये सामील होऊ शकत असेल म्हणजेच ॲडमिशन घेऊ शकत असाल तर तुम्ही त्याच्या तयारीसाठी कोचिंग क्लासमध्ये सामील व्हा। याद्वारे तुम्ही त्याची चांगली तयारी करू शकाल आणि तुमची यशस्वी होण्याची शक्यताही खूप वाढते। म्हणूनच तुम्ही चांगल्या कोचिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्या।